मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेची संच मान्यता मोबाईलवर कशा प्रकारे पाहावी हे पाहणार आहोत. तुमच्या मोबाईलमध्ये जो क्रोम ब्राउझर आहे तो या ठिकाणी तुम्ही ओपन करायचा आहे. ओपन झाल्यानंतर सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे स्टुडंट डाटाबेस. अशा प्रकारे स्टुडंट डाटाबेस टाईप केल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारे स्टुडंट डाटाबेसचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही यूजर आय डी म्हणजे तुमचा शाळेचा UDIS नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉकचं जे चिन्ह दिसतं या ठिकाणी तुमचा पासवर्ड आणि येथे कॅप्चा नमूद करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर जो खाली लॉग इन बटन आहे याला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा जो स्टुडंट डाटाबेसचा होम पेज आहे ते तुम्हाला ओपन झालेले या ठिकाणी दिसेल. यानंतर या उजव्या बाजूला जो दोन रेषा आहेत याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही मेनू ओपन झालेले दिसतील. यामध्ये संच मान्यता अशा प्रकारचा एक टॅब आहे. संच मान्यता त्याच्याखाली आहे रिपोर्ट 2016-17 आणि रिपोर्ट 2017-18. तर आपण रिपोर्ट 2017-18 आपली संच मान्यता या ठिकाणी पाहू. याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या शाळेची संच मान्यता या ठिकाणी झालेली दिसेल. अशा प्रकारे तुमचं शाळेचं नाव, इयत्ता, पट आणि व्हेरीफाईड फॉरवर्डेड विद्यार्थी किती झालेले आहेत या अशा प्रकारचे सर्व प्रकारचा जे संच मान्यता झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. याची तुम्ही प्रिंट पण काढू शकता किंवा डाउनलोड करून ठेवू शकता. तर मित्रांनो, आपण मोबाईलवर संच मान्यता कशा प्रकारे पाहावी हे पाहिलं. धन्यवाद.